एक डाव भुताचा हा मूवी जो आहे याने 4 दिवस थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत. आणि जर कमाई जर सांगायला गेलं तर या मूवीने फक्त 9 लाख रुपयाची कमाई आपल्या 4 दिवसामध्ये केलेली आहे. प्रेक्षकांकडून खूपच कमी रिस्पॉन्स या चित्रपटाला जेथे भेटताना दिसत आहे, त्यामुळे नक्कीच हा मूवी जो आहे डिझास्टर ठरणार आहे. मी विचारही केला नव्हता की एवढा कमी हा मूवी जो आहे कमाई करेल म्हणून. यानंतर नवरा माझा 972 या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर या मूवीचे 18 दिवस थिएटर्समध्ये पूर्ण झालेले आहेत आणि टोटल 18 दिवसामध्ये या चित्रपटाची नेट कमाई जी आहे 19 कोटी 69 लाख रुपये जी आहे ती झालेली आहे. हे मी आकडे जे सांगत आहे सनशिनील या वेबसाईटनुसार जे आहे ते सांगत आहे. या चित्रपटाने त्याच्या 18व्या दिवशी एक जवळपास आपण म्हणू शकतो 10 ते 15 लाख रुपये जे आहे ते कमवलेले आहेत. त्यापेक्षाही कमीच आहे खरं तर 11 लाख रुपये या चित्रपटाची कमाई झालेली आहे. आता यानंतर जर धर्मवीर 2 या मूवीची कमाई सांगायला गेलं तर धर्मवीर 2 याही चित्रपटाच्या कमाईमध्ये खूप मोठा ड्रॉप दिसलेला आहे व जवळपास या मूवीने 11व्या दिवशी आपल्या कमवलेल्या आहेत बघा 18 लाख रुपये. 18 लाख रुपये या मूवीने त्याच्या 11व्या दिवशी कमवलेले आहेत आणि मूवीची टोटल कमाई जी आहे 11 दिवसामध्ये झालेली आहे बघा 12 कोटी 80 लाख रुपये. 12 कोटी 80 लाख रुपये या चित्रपटाने 11 दिवसामध्ये कमवलेले आहेत, जे की बघायला जगेल तर ठीकठाक कमाई आहे मी असं म्हणेल. तर तुम्ही या 3 मूवीजपैकी कोणता मूवी बघितला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.